काय नाव तुमचं? अमोल शिवाजीराव जाधव. बरं, काय आज कशासाठी आले? काय दिलं, निवेदन काय दिलं? मंदिर सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षकाविषयी दिलेला आहे. काय विषय? सफाई कामगार ही बीवीजी कंपनी अख्ख्या देशात बॅकलिस्टमध्ये आहे. 4/7/2024 रोजी माननीय कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलं. निवेदनात ही बीवीजी कंपनी बॅकलिस्टमध्ये आहे ह्याचे पुरावे पूर्ण जोडले असताना ह्यांना देऊ नका, दुसऱ्या कंपनीला, चांगलं काम करणाऱ्या कंपनीला द्या असं मी कलेक्टर साहेबांना सांगितलं. कलेक्टर साहेबांनी आम्हाला तिसरंच सांगितलं आणि 16 तारखेला सोमनाथ माळी तहसीलदारच्या हातनं वर्क ऑर्डर दिली त्यांना. आणि त्यांच्या करारामध्ये असा उल्लेख आहे की जिओ ट्रॅकिंग, बायोमेट्रिक आणि अपघाती विमा हे कंपनीनं करायचं आहे स्वतःच्या खर्चातून, आणि दररोजची जिओ टॅगिंग आणि बायोमेट्रिक हे मंदिर संस्थांना द्यायचं आहे कलेक्टर साहेबांकडे. तर मी तसं न करता मी 20 तारखेला त्यांचं पेमेंट झाल्यानंतर माहिती मागवली असतं, मंदिरनं मला उत्तर दिलं. त्यांनी बायोमेट्रिक केलेलं नाही, जिओ टॅगिंग केलेलं नाही, अपघाती विमा काढला नाही. तर माझं म्हणणं असं आहे की तुमच्या करारानुसार त्या कंपनीचा ठेका रद्द करून जे सफाई कामगार आहेत, जे स्वच्छतेचं काम करतात, त्यांना अनुभवी कामगाराला घेऊन मंदिर स्वच्छता करावी. 2019 पासून ह्या कंपनीला काम मिळाल्यापासून अनेक कर्मचाऱ्याची बोगस नावं आहेत. आत्ता मला त्या प्रति आढळलेले पुढच्या 30 तारखेला ह्यांनी जर 29 तारखेपर्यंत नाही जर ॲक्शन घेतली कंपनीवर, तर मी 30 तारखेला लाक्षणिक उपोषण तुळजाभवानी मंदिर कार्यालयासमोर करत आहे. हे सगळं का करता तुम्ही, नेमकं काय करणार? मी मंदिरचा पुजारी आहे जो भाविक पैसे देतात मंदिरसाठी, मंदिरची सफाई व्हावी, मंदिर व्यवस्थित राहावं, मंदिरचं नाव व्हावं. आम्ही जो अभिषेक पूजेचा जो टॅक्स भरतो तो मंदिरला उत्पन्न मिळतं. मग ही कुठले तर बाहेरची येणार मंदिर खाणार, कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करणार, आणि आमच्याच नाकर्टीतून माझ्या जो व्हिडिओ आहेत जिथं थुकलंय, जिथं पावित्र्य आहे तिथं सफाई सदेल करत नाहीत. कर्मचारी उद्धट भाषा बोलतात, कर्मचाऱ्याला कसलाही अनुभव नाही, फक्त वशिलीबाजीवर कामगार घेतात. काय म्हणायचं, भाविकाची गैरसोय होती असं म्हणायचं? भाविकाची गैरसोय होती ना. तुमचा निर्णय तुम्ही लाक्षणिक उपोषण करून पुन्हा काय करणार? नाही जर यांनी केलं तर मी ह्या आधारे कोर्टात दाव घेणार आणि पुढचे माझ्या आंदोलनाची पुढची दिशा राहील. काय असेल दिशा? काय पुढची दिशा? आमरण उपोष. कोणती तारीख आहे? 30 आपली सप्टेंबर. 30 सप्टेंबरला एक लाक्षणिक उपोषण करणार आहे, तुळजापूर शहराच्या लक्षात आणून देणार आहे. मंदिरात काय काय बोगस प्रकरण चालू आहेत, कुणाकुणाच्या नावावर पगारी उचलल्या जातात, कोण कोण गोरगरिबा त्यांचं नाही ऐकलं. कोण हे करते बोगसगिरी सगळी? हे बीयूची कंपनी, त्यांच्या खाली भरत येवले, सचिन पवार, रामा धाकपडे धाकपाडे. रामा कोण आहे ते? हे बीयूचे कर्मचारी आहेत. कुठले आहेत ते, कोण्या गावचे? भरत येवले हा पुण्याचा आहे, रामा धाकपाडे हा निलंगाचा, निलंगा अवसा बसला आहे, आणि सचिन पवार हा नेमका कुठला आहे माहिती? मला माहिती कशी मिळाली नेमकं सगळी? हे मला माहिती मिळाली, माझंच नाव तिथं मस्टरमध्ये निघालं. म्हणजे अमोल शिवाजीराव जाधव हेच माझं नाव मस्टरमध्ये निघालं. सहज पैसे घेतले असं, मजुरी घेतली असं आहे का? काय बीवीजीचे कर्मचारी म्हणून माझं नाव लावलंय तिथं. हा विषय सांगा ना, म्हणजे तुमचं नाव कसं काय लावलं त्यांनी? आता मला काय माहिती, मी त्यांना मागणी केली आहे, मला अजून दिला गेलं माझं जे आधार कार्ड. नावाचं दुसरं कोणी असू शकते का? मी तर जिल्ह्यात एकमेव नाव आहे की अमोल शिवाजीराव जाधव, धाराशिव जिल्ह्यात. तसं खात्री केली तुम्ही? खात्री केली. कुठे केली? मी निवडणूक आयोगाकडे खात्री केली. काय म्हणलं, म्हणजे आहे का पुरावा तसा? अमोल शिवाजीराव, अमोल जाधव 39 आहेत, पण शिवाजीराव जाधव हा नावाचा एकमेव व्यक्ती आहे. अमोल शिवाजी जाधव तुम्ही एकटेच आहेत? हा. एकूण किती अमोल जाधवचे आहेत? 39 आहेत जाधव. शिवाजी नाव आहे वडिलाचं? नाव वडिलाचं नाव शिवाजीराव आहे माझ्या. तुम्ही एकटेच आहे? एकटेच आहे. बरं, मग आता तुमच्या नाव असतं घोटाळा झाला, मग तुम्ही पुढे काय करणार? आता मी पुढे 30 तारखेला लक्षणीय उपोषणामध्ये पूर्ण माझा बायोडाटा मांडणार आहे. आज 2 महिने झाला माहितीचा अधिकार टाकून मला मंदिर आणि कंपनी जो तुम्ही अग्रीमेंट करता कर्मचाऱ्याचं, पॅन कार्ड आधार कार्ड घेता हो, ते मला काहीच सत्यप्रत देत नाही 2 महिने. काय म्हणायचं मग सगळं हे असं होतंय म्हणजे? हे बोगस आहे सगळं, खाल्ल्या पायरीपासून वरल्या पायरीपर्यंत. मंदिरचे कर्मचारी, सदस्य, कमिटीचे अध्यक्ष हे पूर्णपणे आर्थिक काळा व्यवहार करतात हे सिद्ध होत आहे.